मॅडम नमस्कार. ते वर्ष झालं आता संपत चालू आहे, म्हटलं थोडा पगार वाढवून मिळाला असता तर बरं झालं असतं. पगार? पण तुम्ही आहात कोण? संग्राम खोपडे. तुम्ही संग्राम असाल किंवा खंडोजी, पण काय करता काय तुम्ही? काय काम करता सांगाल का? अहो, द फोकनाड शो चा निवेदक. व्हाट? फोकनाड शो चा डायरेक्टर? फोकनाड शो चा लेखक? अहो मॅडम, असं काय करताय? दर रविवारी सकाळी 9 वाजता नाही का द फोकनाड शो असतो, त्यात आम्ही हे असलं काय काय करतो. पुण्यातला हा उड्डाण पूल खूप गाजतोय. तुम्ही उगाच टेन्शन घेताय. अहो, नवीन डिझाईन आहे, एकदम भारतीय डिझाईन आहे. असं काय करताय? याचा आविष्कार आपल्या मातीतला आहे, आपल्या शास्त्रज्ञांनी केला आहे तो. कोणी? अर्थात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी. बघा, नीट 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 बघा ना, सपोर्ट तर दिल्यासारखा वाटतोय, पण नक्की सांगता येत नाही. बापरे, हे काय चाललंय आणि हे समजायचं कसं? क्रिकेटचा गेम आवडतो ना तुम्हाला मुलांनो, मग क्रिकेटच्या माध्यमातून समजून घेऊया. राजकारणात ले छक्के पंजे समजून घ्यायला क्रिकेटच्या चौक्या छक्क्यांची मदत घेतली पाहिजे. हे काय? अच्छा, तब्बल 15 वर्षांच्या बॅटिंग नंतर अखेर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची टीम आउट झाली. या रणजीच्या मॅच मध्ये आपल्या लोकल बोरांपेक्षा गुजरातच्या बॉलरनेच जास्त विकेट काढल्या. आता बॅटिंगला उतरलेले भाजप शिवसेना ही टीम सुरुवातीच्या 10 ओव्हर्समध्ये म्हणजे 5 पैकी 1 वर्षात जोरदार स्कोर करणार अशी प्रेक्षकांची म्हणजे तुमची अपेक्षा होती. अंपायर असं? अंपायर म्हणजे न्यायपालिका नाही बरं का? राजकारणात अंपायर आम्ही असतो, मीडियावाले. तर डाव आता चांगला रंगणार, चांगले शॉट्स बघायला मिळणार. मुळातच बॉलिंगमध्ये कमी असल्याने विरोधी पक्ष फिल्डिंग तरी जीव तोडून करतील असं सगळ्यांनाच वाटत होत. भाजप शिवसेना की ओपनिंग जोडी, थांबा थोडस आपण, भाजप शिवसेना की ओपनिंग जोडी क्रीज पर आ चुकी है. स्ट्राइक पर है देवेंद्र फडणवीस और नॉन स्ट्राइकिंग एंड पर सेना के संजय राउत. राउत साहब वैसे मंत्री नहीं है पर सेना के लिए ओपनिंग यही करते हैं. विरोधी पक्ष का कप्तान राधाकृष्ण विखे पाटिल अपनी टीम की फील्डिंग लगा रहे हैं, इसमें उन्हें थोड़ी सी अड़चन हो रही है. उन्हीं के पार्टी के नारायण राणे उनसे वाद घाल रहे हैं. उनको थर्ड अंपायर पे फील्डिंग नहीं करनी, पिच के पास सिली पॉइंट पे रहना चाहते हैं. लेकिन क्योंकि वो पहले सेना में रह चुके हैं, शायद आदत से खुद ही रन निकालेंगे, ऐसी भीति उनके कप्तान को. राधाकृष्ण विखे पाटील यांचा रनअप संपलेला आहे, फुल लेंथ डिलिव्हरी केलेली आहे, व्हॉट अ बॉल. स्ट्राइकवर असलेल्या फडणवीसांनी अवघडातला अवघडात स्ट्रेट ड्राइव्ह मारलाय, व्हॉट अ शॉट. पण हे काय? पण हे काय? बॉल नॉन स्ट्राइकिंग एंड वर असलेल्या सेनेच्या संजय राऊतांनी जाडवलाय. अगली एंड ऑन साइड ला म्हणजे विदर्भाकडे विरोधी पक्षाने काहीच फिल्डिंग लावलेली नाहीये, हे असं बघून डाऊन द विकेट घेऊन फडणवीसांनी ये पुल केलाय. आणि हे काय? सगळे अपील करायला लागले, हाऊज दॅट, हाऊज दॅट. आपल्याच बॅट्समनच्या विरोधात. मगाशी मी ड्रेसिंग रूम मध्ये होतो तेव्हाच याची चिन्ह दिसत होती. आमच्या मंत्र्यांना म्हणजे बॅट्समनला राखीव ठेवलंय, मंत्रीपद म्हणजे बॅटिंगच देत नाहीये असा सेनेचा मगापासून आरोप आहे. विरोधी पक्षाला आधीच फिल्डिंग करायची सवय नाहीये, प्रॅक्टिस नाहीये, त्यामुळे ते अजूनच गडबडलेत. हे मा आमच्या पक्षापेक्षा शिवसेनेचाच बॉलर घेतला असता पण तर बरं झालं असतं, विकेट तरी अजून निघाल्या असत्या असं म्हणतायत. त्यात राष्ट्रवादीकडे विकेट किपिंग दिल्यामुळे
त्यांची सारखी बॅट्समन बरोबर काय खुसूरपुसूर चालली आहे याचं काँग्रेसला टेन्शन. लंच टाइमच्या वेळी एकत्र जेवायचं असतं, पुढची स्ट्रॅटेजी ठरवायची असते, सांघिक स्पिरिट वाढवायचं असतं. म्हणजे बीजेपी असेल तर संघ इक स्पिरिट, शिवसेना बीजेपी कंबाईन टीम असल्यामुळे सांघिक स्पिरिट हे अपेक्षित आहे. पण हे आपले सेनावाले प्रेक्षकांमध्येच वरण भात खात आहेत, लंच ब्रेक तिकडे, ते काय चाललंय काय? आणि बरं का मुलांनो, अशा परीने बाकीचा कोणाचा स्कोर काहीही होऊ द्या, महाराष्ट्र डाव जिंकेल असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. याच्याऐवजी आपण पुढच्या वेळी गोट्या वापरून सोपं पडेल ना, म्हणजे लोकांना कळेल तुझं. नाही येत गोट्या, नाही तुमच्याकडे. प्रोड्युसर साहेब, तुम्ही दिवसभर काय करता हो इथे बसून? ओके ओके, पाट्या टाकतात ते, सॉरी. हा हो हो, अहो तुमची न्यूज नाही लावणार तर कोणाची? लागेल लागेल. चहा आणलाय सर. हो हो, बाकी काय म्हणताय, पक्षाचं काय चाललंय? आजचं स्क्रिप्ट आहे सर. पोपटाच नाही हो, तो पक्षी नाही हो, काय बोलताय तुम्ही? बर बर, आता मला मी फोन करतो परत. पुष्कर श्रोत्री? येस सर. अहो काय करता तुम्ही? काय तुमचा फोकनाड शो इतका पॉप्युलर आहे तर आमच्या कॅरी ऑन देशपांडेच्या पब्लिसिटीसाठी आम्ही या फोकनाड शो मध्ये आलो. पब्लिसिटीसाठी हे सगळं? मग आता आमिर खान नाही? आमिर खानचं नाव नका, काय गदारोळ होईल. नाही हो, आमिर खानने जसं गजनीच्या वेळी लोकांचे केस कापले होते, पण आता त्याला भादरवली गोष्ट वेगळी. पण पण असे पब्लिसिटीचे काही फंडे आम्हाला करावे लागतात. नको नको, एक काम करूया, आपलं चॅनल आपलंच आहे, शो आपलाच आहे, छोटासा एक इंटरव्ह्यू घेऊया तुमचा. अरे जरूर, चला चला चला, माझं इप्सित साध्य झालेलं आहे. फोकनाड शो हे मला आठवत नाही आहे बघितलंय म्हणून. काय म्हणजे आणखीन काहीतरी आहे का, जरा दाखव ना. हे बघा. नमस्कार. सध्या निवडणुकांचं वातावरण आहे, निकाल तर सगळ्यांचे लागलेले आहेत, ज्यांचे लागायचे त्यांचे. पण याशिवाय सुद्धा देशभरामध्ये चर्चा आहे ती असहिष्णुतेची, इनटॉलरन्सची वगैरे वगैरे. या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपण नेहमी मान्यवरांना बोलवत असतो, त्यांची मतं जाणून घेत असतो. पण आज आपण सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, अतिसामान्य कार्यकर्ता जो आहे त्याचं काय म्हणणं आहे. नेते 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 हा, अतिसामान्य नेते हे एक नेते आहेत आपल्या सोबत, त्यांना आपण बोलावलेले, जे स्वतःला नेते म्हणतात. त्यांचं नाव आहे मास सी दा सुरा खोदे. माननीय हा संग्राम सिंह हा दादा हा सुरेशराव हा खोपडे हा देशमुख. झालं बरं. मला सांगा, ही जी समीकरण आता तयार झालीत हा निकालानंतरची हा, ती बघून तुम्हाला काय वाटतं? सोपी कोण? अच्छा, तुम्हाला माहिती आहेत ती समीकरण? सोपी आहेत, आम्ही लिहून आणलेलं आहे. बघा कसं असतंय ना, की आता अरुण शौरी शिकलेला माणूस, माझ्यापेक्षा तीन चार इयत्ता तरी जास्त शिकलेला असेल. अरुण शौरी करावं त्यांना. अरुण शौरी जी, अरुण शौरी जी नशीब शौरी जी म्हणाले की बीजेपी म्हणजे काँग्रेस अधिक गाय. बरोबर. आता तुम्ही बघा, थोडं आम्ही असं ते म्हणाले. बरोबर, मला माहित नाही ते म्हणाले, पण आम्ही आमचं डोकं लावलं. लालूजींची पार्टी आरजेडी म्हणजे काँग्रेस अधिक चारा. बरोबर. आता तुम्ही जर हे दोन इक्वेशन असे जोडले तर होत कि बीजेपी अधिक आरजेडी म्हणजेच काँग्रेसला बहुमत आणि गायीला चारा. दुसरीकडे तुम्ही जर बघितलं तर आपले नितीश कुमार, त्यांची जनता दल, ते म्हणजे बीजेपी वजा तांत्रिक, तांत्रिक बर अधिक ज्योतिष. आणि असा विचार जर केला, बीजेपी अधिक आंबेडकर वजा गाय म्हणजे काँग्रेस. आणि समजा MIM म्हणजे काँग्रेस वजा गाय. आता हे जर तुम्ही सगळं एकत्र केलं तर म्हणजे काय होतं, की काँग्रेस अधिक दोन गायी अधिक एक तांत्रिक आणि एक बुवा पण टाका त्याच्यात, म्हणजेच बीजेपी अधिक आंबेडकर अधिक MIM म्हणजे सर्व धर्म समभाव. भारत माता की जय. जय जय जय.
अच्छा अच्छा आता आठवलं. हा म्हणजे तुम्ही संग्राम खोपडे. हा तुमचे वडील खूप मोठ्या हुद्द्यावर होते ना पोलिसात, म्हणून तुम्हाला आम्ही हा शो दिला होता. पण तुम्ही तर विडंबन विनोद हे सगळं करणार होतात. पण जे काय तुम्ही हे विश्लेषण केलंय ना संसदेच्या कामाचं, असं मी माझ्या 40 वर्षांच्या करिअर मध्ये कधी बघितलं नव्हतं. काय बोलता, बऱ्याच वेळा आपली नजर जाते भाषण करणाऱ्या नेत्याच्या मागे बसलेल्या नेत्याकडे. माझं सगळ्या राजकीय पक्षांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही एवढ्या मीटिंगा आज सत्रात कोण बोलणार, कोण विषय मांडणार, कोणता विषय मांडणार, कोण प्रश्न मांडणार हे ठरवायला घेता. तसंच एखादी मीटिंग बोलणाऱ्याच्या मागे कोण बसणार या विषयावर सुद्धा घ्याव. आता बघ ना, हे या ताईंच्या मागे तरुणाला बसवलंय, त्याच्या एकंदरीत चेहऱ्याच्या हावभावामुळे कोणी त्याला सिरियसली घेईल का? अरे तू संसदेत बसलायस का कॉलेजमध्ये मागच्या भागावर बसून आवाज टाकतोयस तू? काही ज्येष्ठ मंडळी तर आहेत का गेली हेही कळत नाही. म्हणजे इकडे भाषण जोमात आणि मागचा कोमात. थोडासा विनोद, थोडासा होता विनोदी मला वाटतं. काही काय खरं तर ना तुम्हाला विशेष संसद अधिकारी म्हणून नियुक्त केलं पाहिजे. आपलं चांगलं पडलं. हो अरे वा, म्हणजे पगार मिळेल ना वाढवून, कारण पगार जेव्हा हसायचं तेव्हा हसत नाही. त्या पगार हवा आहे तुम्हाला, पगार वाढवून. तुम्हाला हे माहित नाही आहे का की एका पत्रकाराला पगार नाही मिळतो, पॉकेट मनी मिळतो. अरे बापरे, पॉकेट मनी म्हणून आठवलं मला माझ्या तिसऱ्या गाडीचा हप्ता भरायचा राहूनच गेलं. एक काम करा, ब्रेक घ्या, पैसे तरी येतील. त्यामुळे मी माझा हप्ता भरते, तुम्ही ब्रेक घ्या. मॅडम ऐका ना माझं. अरे जो फोकनाड शो लोकांना खूप आवडतोय आणि आम्ही खूप वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी करतोय मराठी वृत्तवाहिनीवर, असं हे कधी झालेलं नाहीये. प्लीज माझा पगार थोडा वाढवा ना. हे बघा, हे आवडेल तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. आपने हमें प्रवक्ता कहा, पर हम प्रवक्ता कहा? हम तो आम आदमी हैं, प्रवक्ता तो जनता है जो सब जानती है. अन्ना जी भी यही कहते थे. पर तुम्ही क्रिकेट मध्ये काय काय बदल आणणार आहात केजरीवाल जी? देखिए मैं तो आम आदमी हूँ, जिंदगी भर प्लास्टिक बॉल से खेले हैं. सबसे पहले ये सारे ग्लोव्स और पैड्स को निकालना पड़ेगा. निकालिए, पूरा उतारिए और ये गार्ड्स भी उतारिए. अगले बजट में हम सारे दिल्ली वालों के लिए मुफ्त में ग्लोव्स और पैड्स देंगे. जब तक वो नहीं होता तब तक कोई नहीं पहनेगा. पण हे घातलं नाही तर लागेल ना खेळाडूंना? अरे हमने पुलिस के तो डंडे खाए. अरे बॉल बिल से हम नहीं डरते. खोकू नका, खोकू नका. बर आणखी काय काय तुम्ही प्रशासनात बदल घडवून आणणार आहात क्रिकेटच्या? देखिए सबसे पहले सफेद कपड़े न पहने. सफेद कपड़े यानी VIP का कपड़ा, नेताओं का कपड़ा, इसे पहले उतारिए. अहो मग खेळाडूंनी घालायचं काय? देखिए हमारे CM साहब जो पहनते वो पहनना पड़ेगा. और वो शर्ट को टकिंग भी मत कीजिए, बाहर निकालिए उसे भी, शर्ट को भी बाहर निकालिए. हमारे प्रशासन में सब ओपन होता है, सब लोगों के सामने होता है. प्लेयर्सच्या कपड्यांमध्ये, अंपायरिंग मध्ये अनेक पुरोगामी तुम्ही सुचवलेले हे बदल आहेत. पण खुद प्लेयर्स बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सबसे पहले ये 11-11 लोगों की टीम बनाना बंद करो, उसको बंद करना पड़ेगा. 11-11 लोगों को एक साथ करना ये आम आदमी की बस की बात नहीं है और इस पे बहुत पैसा खर्च हो रहा है. किती लोकांची टीम असावी मग? पहले तो हमने सोचा था कि 6 जनों की टीम होगी, जिसमें मैं था, अन्ना जी थे, किरण बेदी जी थी, योगेंद्र यादव थे, प्रशांत भूषण थे. पर इससे काम तो बनता नहीं, उल्टा बिगड़ता है. इसलिए हर टीम में एक ही जन होना चाहिए मेरे जैसा, जो बैटिंग भी करेगा, जो बॉलिंग भी करेगा, जो विकेट कीपिंग भी करेगा, जो फील्डिंग भी करेगा, जो अंपायरिंग भी करेगा, जो ऑफ साइड पे रहेगा, ऑडियंस में भी रहेगा, ऑन साइड में भी रहेगा, और चाहिए तो चेयर लीडिंग भी करेगा.
और मैं तो कहता हूँ कि यही बदलाव आपके आईबीएन लोकमत के चैनल में भी होने चाहिए। आप ही रिपोर्टर बनो, आप ही कैमरामैन बनो, आप ही संपादक बनो, आप ही एंकर बनो, मैं तो कहता हूँ आप ही ऑडियंस भी बनो। अरविंद केजरीवाल यांचे तथा कथित प्रवक्ते अरविंद केजरीवाल जी, धन्यवाद, खूब खूब धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल, थँक यू। अगदी उत्तम मुद्दा मांडलाय तू, पटतंय मला। अगदी सीनियर लेवलचे विचार आहेत तुमचे, बरोबर आहे। माणसांना कमीच केलं पाहिजे, नोकरीवरनं काढून टाकूया काही माणसांना। एक काम करूया आपण, उद्यापासून ना ड्रायव्हर्सना काढून टाकूया, सगळ्या व्हॅन्स आहेत ना रिपोर्टर्स चालवतील, म्हणजे ते रिपोर्टिंग सुद्धा करतील आणि व्हॅनही चालवतील, तेवढेच पैसे वाचतील ना। अच्छा, नाही पण आपल्याकडे रिपोर्टरला कमी पगार आहे आणि ड्रायव्हरला जास्त आहे, त्यामुळे अच्छा असं आहे का, ड्रायव्हर्सना काढून टाकूया। नाही ड्रायव्हर्सना तसंही काढणार होतो आपण, हा रिपोर्टर्सनाच काढून टाकूया। ड्रायव्हर आहेत ना मॅडम, मॅडम प्लीज, दिवाळीचा बोनस पण नाही मिळाला, दिवाळीत आम्ही खूप चांगलं काम केलं होतं, प्लीज पगार वाढवून द्या माझा प्लीज, दिवाळीतली गंमत बघा जरा, पटेल तुम्हाला हे बघितल्यावर। यंदा प्रदूषण बिदूषण याच्या टेन्शनमुळे आम्ही फटाके वाजवलेच नाही, पण आपले राजकारणी जर फटाके असते तर कसे असते हे बघूया आपल्या विशेष रिपोर्ट मध्ये, ज्याचं नाव आहे वात लावली यांनी। वा वा वा, अरविंद केजरीवाल किंवा एकंदरीतच आम आदमी पार्टी, हा एक फटाक्याचा जर प्रकार असता तर तो अनार किंवा पाऊस असता, कारण कितीही महत्वाचं अगदी अंगणाच्या ते मध्यभागी असलेलं स्थान त्यांना आपण दिलं आणि अरे इकडे बघा रे, इकडे बघा, इकडे बघा, आता हे लावणार आहे आम्ही असं म्हणून सगळ्यांचं त्याच्याकडे आकर्षण असं वेधून घेतलं आणि कितीही सुंदर प्रकाश त्यांनी पाडला तरी सगळ्या ठिणग्या शेवटी स्वतःवरच पडणार। अमित शहा जर फटाका असते तर ते नक्कीच आपटी बॉम्ब असते। बिहारमध्ये जोर तर खूप लावला होता पण आवाज थोडासा झाला। आरएसएस हा जर फटाक्याचा प्रकार असता तर तो रॉकेट असता, दिसायला एकदम वेगळा सरळ, आकारावरूनच हा आपल्याला दिशा दाखवेल, गगनात प्रकाश पाडेल असा वाटणारा, पण बऱ्याच वेळा आपल्याच शेतात घुसून कुंपण जाळणारा चांगला होता। राहुल गांधी, हसू टाकू नका, आधी विनोद करू द्या। राहुल गांधी हा जर फटाक्याचा प्रकार असता तर तो अर्थात ऍटम बॉम्ब किंवा सुतळी बॉम्ब असता, हिरवागार प्रचंड ऊर्जा असणारा, समोरच्याला पार आडवा करून टाकणारा फटाक्यांचा बादशाह। प्रॉब्लेम एवढाच आहे की बॉम्ब एवढा आणि वात एवढी, 2004 पासून हा नुसताच फिस फिस असा करतोय, अधून मधून काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते जवळ येतात आणि एकदम ए लागला 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 करून पळत सुटतात, पण याचा अजून फिस फिस चालूच आहे। आणि लास्ट पण डेफिनेटली बेस्ट, लालकृष्ण अडवाणी हे जर फटाक्याचा प्रकार असते तर ते नक्कीच 10,000 माळ असते। 1942 मध्ये आरएसएस ने लावलेली ही माळ पुढची 50 वर्ष जनसंघ राज्यसभा भाजप असे एका मागे फडफडफडॅक फडफडॅक असे वाजत गेले, फडफडफडॅक फडफड, आणि एकदम 1992 मध्ये फडॅक आणि त्याच्यानंतर फडफड 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 राहिले ते 2014 मध्ये मोदी पंतप्रधान होईपर्यंत। पण या 10,000 माळीचं काय असतं ना, स्पेशालिटी असते। आपल्याला वाटतं झाला खूप छान आवाज झाला रे, मस्त आहे रे, वा 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 चला, आणि आपण आपल्या कामाला लागतो, बेसावध होऊन चालायला लागतो आणि अचानक तो फडाक फडफड फडफड फड करून पत्र लिहितो। पुरोगामी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला संपादक जर फटाका असत्या तर कशा असत्या असा विनोद मी तुमच्यावर करेन मॅडम, जर तुम्ही माझा पगार नाही वाढवून दिला तर। हे बघा, तुम्हाला टीव्हीवर चान्स दिला ना त्यातच समाधान माना, कळलं ना? आणि पत्रकारिता कोणी पैशासाठी करते का, देशासाठी समाजासाठी जे तुम्ही करताय ना तेच।
म्हणून आम्ही तुम्हाला प्रमोशन द्यायचं ठरवलं. आजपासून ना तुम्ही मुख्य मध्यम विदूषक सल्लागार असंच मन लावून काम करा 2016 मध्ये. ठीक आहे, तुमच्यासाठी हे घ्या अपॉइंटमेंट लेटर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर मॅडम. हॅपी न्यू इयर. विशेष वरिष्ठ माध्यम विदूषक सल्लागार विव मावीस. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये विवा पुल प्रके दादा दमा वपू आणि 2016 मध्ये मी विव मावीस. All the best. Hey,